आवाज बंद ठेव. बस का चलो स्टार्ट करते चला पाटील साहेब, काल तुमची अचानक तब्येत खराब झाली होती, आता कशी तब्येत? तब्येत एकदम चांगली आहे. काल अचानक अंगात आग व्हायला लागली होती, हाताला सुद्धा आग, पायाला सुद्धा आग अचानक व्हायला लागली होती, त्यामुळं खूपच अस्वस्थ पण आला होता. त्यामुळे आता तब्येत चांगली आहे. सगळ्या बांधवांना विनंती की आपण इकडे येऊ नका, रात्री पण रात्रीच मुक्कांनी आली होती आपली, धावपळ करू नका. सगळ्यांना विनंती आहे, तब्येत चांगली आहे. आपण सुट्टी झाल्यावर भेटणारच आहे सगळे, ओके, कारण आज रविवार आहे, मंगळवारी सुट्टी घेणार आहे मी. 12 वाजता अंतरवाली जाणार आहे मंगळवारी, त्यामुळे इकडे येण्याची गडबड करू नका. कामधंदे बुडून कोणी, हे सगळ्यांना माझी मनापासून विनंती. कालची धावपळीनी बघितली सोशल मीडियावरती, आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे हे तब्येत अचानक बिघडलेलं आलं, तर लोकांच्या जरूरने पूर्ण सुरू झाले होते. काळजी करू नका, आता एकदम अव्यवस्थित तब्येत. काल झालेल्या बैठकीत ओबीसी नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, काही विषय सर्वपक्षीय बैठकीत मांडले जाणार, सर्वांना न्याय मिळावा ही सरकारची भूमिका आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आता सरकारची काय भूमिका आहे, मुख्यमंत्री शिंदे साहेबांची काय भूमिका, यापेक्षा कायदा काय सांगतो हे अत्यंत आता महत्वाचं. कारण तुम्ही किती खोटे बोललात, किती मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, तरी शेवटी कायद्याची बाजू वरचढ राहणार. मग कायदा काय सांगतो हे सरकारला बघणं आता गरजेचं आहे, खरं बोलणं खूप गरजेचं आहे. सडेतोड भूमिका सरकारनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी, शंभरा देसाई साहेबांनी, सामंत साहेबांनी घेतल्याशिवाय आता पर्याय नाही. कायदा काय म्हणतोय, मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी, हैदराबाद गॅझेट सांगतंय त्या सरकारी नोंदी आहे. त्याचं रेकॉर्ड तपासलं जात नाही, ते आधी तपासायला तातडीने तात्काळ सुरुवात करा. हे मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना मी जाहीरपणानं सांगतोय, तुम्हाला याच प्रेसच्या माध्यमातून. आज मी जे मुद्दे तुम्हाला सांगतोय हे अत्यंत सरकारसाठी महत्वाचे आहेत, माझ्या समाजासाठी महत्वाचे आहेत, माझ्या आंदोलनासाठी महत्वाचे आहेत. बाकीच्यासाठी महत्वाचे आहेत का नाहीत, त्यांच्यासाठी हे मुद्दे काय, त्यांच्याशी आम्हाला नाही दिले. परंतु आजचं जे मी सांगतोय ही विनंती करून या प्रेसच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विशेष करून सांगतो की गावागावासह तालुक्या तालुक्यासह या नोंदी आहेत हैदराबाद संस्थांच्या, आणि ह्या सरकारी नोंदी आहेत. या देशात आणि या राज्यात कोणाच्याही सरकारी नोंदी नाहीये, तरी त्यांना आरक्षण आहे. मराठ्यांना आरक्षण सरकारी नोंदी आहेत ते देणं या 13 तारखेच्या आत बंधनकारक, ही शब्द मी सरकारसाठी वापरतोय, तुम्हाला बंधनकारक. तुम्ही जे खोटं आहे, जे बोगस आहे ते दिलं, आणि जे सत्य आहे ते दिलं नाही. त्यामुळं तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे या प्रेसच्या माध्यमातून, आपण खूपच स्पष्टपणानं सरकार म्हणून बोलणं आता गरजेचं. सरकारी नोंदी मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या ते घेणं गरजेचं आहे. सातारा संस्थांच्या ज्या नोंदी आहेत त्या सरकारी आहेत, त्याही घेणं गरजेचं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ते कामाला येते. ब्रिटिशकालीन बॉम्बे गॅझेट हेही घेणं सरकारला गरजेचं आहे. म्हणजे तिकडचा सगळा प्रदेश ह्या आरक्षणाच्या खाली येतो. ह्या सरकारी नोंदी आहेत, ह्या नाही ना करू शकत तुम्ही. कोणी आडवा आला तरी पण, कोणी आंदोलन केलं म्हणून सरकारी नोंदी जर तुम्ही थांबवणार असाल, तर सरकारच अस्तित्वात आहे का नाही याचा विचार महाराष्ट्रासह देशातल्या जनतेला विचार करावा लागणार.
औंड संस्थान म्हणून होत तिथेही अंदाजे साल माझ्याकडून थोडंफार मागं पुढं होईल, पण 1800 ते काळात जवळपास तिथं सगळा सरदार जे येतं पूर्ण ते घराणे आणि त्यांचे आसपासचे सगळे संबंधी हे कुणबी होते, पण 1902 किंवा 1900 आसपास हे सगळे मराठ्यानंतर करण्यात आले, त्याचे पुरावे उपलब्ध झालेत, ते पुरावे तुम्ही घेत नाही. तुम्हाला याच्याही पलीकडचं सांगतो, एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 20,000 नोंदी सापडल्या, त्या 8 दिवसापासून ते 15 दिवसापासून कलेक्टराकडे सांगितलेले आहेत, तरीही विनाकारण त्याच्यावरती मार्गदर्शन मागितलं जातं. उर्दू भाषेत बहुतेक जरात नावानं त्या नोंदी आहेत, म्हणजे शेतकरी अनेक एक दोन त्याच्यात शब्द येतात की जे संबंधित शेतीशी निगडित आहे, तेही तुम्ही घेत नाही. तुम्हाला घेणं आहे, तुम्ही टाळू नाही शकत, ते बी या 13 जुलैच्या आत घेणं गरजेचं आहे. पुढं समाज आणि आम्ही ऐकणार नाही आहे याची मात्र सरकारनं तातडीनं दखल घेणं गरजेचं. ही मुद्दा झाला एक, याच्याबरोबर मी दुसरा महत्वाचा सांगतो, नंतर तुम्हाला एक प्रश्न विचारायला मी देतो, कारण हे महत्वाचे खूप मुद्दे आहेत. आता हे अत्यंत समाजासाठी गरजेचे. ज्यावेळेस मी गोदापट्ट्यात काम करत होतो त्यावेळेस मी लोकांना सांगायचो, आणि ज्यावेळेस गोदापट्ट्याच्या बाहेर निघालो त्यावेळेसही जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना मी हे सांगितलं, ज्या ज्या वेळेस सभा सुरुवातीच्या झाल्या राज्यभरात आंदोलन आंतरवालीचं सुरू झाल्याच्या नंतर, त्याही वेळेस मी ह्या गोष्टी सांगितलेल्या आता सरकारला आणि समाजाला पण, की 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे, आणि ओबीसी यादीत 83 क्रमांकाला मराठा हा घेतलेला आहे. हे 67 विषय मी वेळोवेळी पत्रकार परिषदमध्ये सुद्धा सांगितलेला आहे, सरकारला सुद्धा सांगितलं आहे. 1967 ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस मराठा तिथं होता, आणि त्या 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच हे सांगितलेलं आहे. त्याचाच आधार घेऊन 2004 मराठा आणि कुणबी एकाचा कायदा पारित केला. मग जर 1967 दिलेलं आरक्षण अस्तित्वात आहे आतापर्यंत, तर त्याच्यात कुणबी म्हणून मराठ्यांची नोंद आहे, याचाच अर्थ मराठा आणि कुणबी एकच. आता याला जोडून जर सरकारचं म्हणणं असं असलं की कुणबी त्या 83 क्रमांकाला आहे, ज्या 1967 180 जाती घातल्या, मी पुन्हा जुनी आठवण समाजालाही करून देतोय आणि सरकारला सुद्धा करून देतोय, 180 जाती ज्या घातल्या त्यात कुणबी आहे. सरकारचं जर असं म्हणणं असत कुणबी हा वेगळा आहे मराठा हा वेगळा आहे म्हणून आम्हाला तुम्हाला देता येत नाही, तर माझा एक असा प्रश्न आहे की ज्या प्रमुख जाती घातल्या त्यानंतर, आधी प्रमुख जाती घातल्या त्यानंतर ज्या जाती घातल्या म्हणजे 94 त्यावेळेस जवळपास 300-350 जाती झाल्या, हे मी प्रत्येक विचारायचो की ह्या जाती झाल्या कुठून, ह्या घेतल्या कशा. तर त्यांचं उत्तर असं होतं, गिरीश माझे साहेबांचं मला उत्तर होतं सुरुवातीला ज्यावेळेस ते अंतरवाली लागते त्यावेळेस, त्यांना मी प्रश्न विचारला होता मराठा आणि कुणबी एकच आहे, 83 क्रमांकाला जर मराठा जाते तर मराठ्यांना का घेतलं, तर त्यांचं उत्तर असं होतं की मराठा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे, ते करता येत नाही. तर मग मी त्यांना सांगितलं होतं की जर उदाहरणार्थ एक माळी समाज आहे किंवा एक मुस्लिम समाज आहे किंवा एखादा एक्स वाय झेड धरून चला कोणीची जात आहे आपण उदाहरण म्हणून देतो, ती तर एकटीच आहे. मग तुम्ही माळी असताना उदाहरणार्थ, तर मग तुम्ही बाकीच्या कोट जाती माळ्यांच्या कसं काय घेतल्या, बाकीच्या जाती कशा घेतल्या असं मी त्यांना विचारलं होतं, तर त्यांनी सांगितलं की त्यांची उपजात आहे की त्यांची कोट जात असं त्यांचं उत्तर होतं, म्हणून त्यांच्या 8-10-11 असणाऱ्या जाती एका जातीवर कोट जाती म्हणून घेतल्या. मधी शब्द आहे मराठ्यांच्या आणि कुणबीच्या तत्सम असा शब्द आहे. मग मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की जर ती त्यांची पोटजात होऊ शकती तर कुणबी याची पोटजात मराठा होऊ शकत नाही का, किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होऊ शकत नाही का, व्यवसाय तर दोघांचे सारखेच आहेत, जर यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून त्यांना पोटजात म्हणून उपजात म्हणून जर घेतली असली तुम्ही पोटजात म्हणून, कारण तत्सम शब्दाचा अर्थ असा होतो तसा तोच नाही,
मी इतकं फोडू सांगितलं त्यावेळच्या रेकॉर्डिंग सुद्धा आता बाहेर तामी सुद्धा काढणार आहे, त्याने चॅनलच्या बांधावाकडे सुद्धा येत आहे. मी त्यांना सांगितलं होतं तत्समचा अर्थ तसा होतोय. उदाहरणार्थ मी आणि माझ्यासारखा चेहरा समोरच्याचा पण, तर तो तोच नाही होऊ शकत, माणसं म्हणू शकत नाही हा हा तो तोच आहे. लोक म्हणू शकतात हा तो तसाच आहे. तत्समचा अर्थ तसा होतो तोच नाही होत. तर मग कुंडी मध्ये तत्सम हे मराठा आहे तर त्याचा अर्थ होतो तसा. याचा अर्थ कुंडी सारखा तसा तो दिसतोय, म्हणजे कुंडी हा शेती करतोय तर तसाच हा मराठा दिसतोय. असंच म्हणून तुम्ही बाकीच्या सुद्धा घेतलेल्या 180 जातीच्या पोट जाती घेतल्या की त्या तशा दिसतात, तत्सम जात शब्द मध्ये म्हणून तशा दिसतात. मग त्यांच्या जर तशा दिसतात, उदाहरणार्थ माळी, दुसरा फुलमाळी, बेलमाळी, अनेक अनेक त्यांच्यामध्ये प्रकार आहेत, तेली आहे, अनेक अनेक त्यांच्यामध्ये प्रकार आहेत भरपूर जातीचे. मग तो तसा दिसतोय म्हणून त्याची पोट जात घेतली. उदाहरणार्थ तो शेती करतोय म्हणून लांबून तो बी तसा दिसतोय शेती करणारा, तो बेल इकणारा दिसतोय तर तो फुल इकणारा दिसतोय, म्हणजे तसा तो दिसतोय, तसा तसा मराठा दिसतोय ना. मग म्हणजे त्यांच्याकडे शेती आहे कुणबीकडे मराठवाड्यातल्या, आणि आमच्याकडे त्या समुद्र काय आमचा वाटी आणतो की इकडं. मग ते गप बसले, मग ते गप बसले, त्यांचा मग शब्द होता असं करायचं असं आधार लागतो, नोंदी लागतील आणि मग कायदा पारित करावा लागणार. मग जर 83 क्रमांकाला मराठा जाती ती बी 1967 ला दिलेल्या आरक्षणात, त्याच्यानंतर 94 ह्या 16% आरक्षण वाढून बाकीच्या जाती घातल्या पोट जाती म्हणून, तर मराठा का घातली नाही, हे दोन मुद्दे अत्यंत आता महत्वाचे आहेत आमच्यासाठी. जर मराठा शासकीय नोंदीवरती कुणबी म्हणून असेल तर मराठा आणि कुणबी एकचे सिद्ध करणारे पुरावे आम्ही द्यायला तयार आहेत. नसता तुम्ही तरी आम्हाला सांगा येऊन सरकारनं की मराठा आणि कुणबी एक नाही. जिथं मागेही सांगितलं होतं मी, हे शब्द मी मुद्दाम आठवणीत आणून देतोय. काहींचं म्हणणं आहे आम्हाला मराठा म्हणून राहायचं, आम्हाला कुणबी व्हायचं नाही. इथं काय जोर जबरदस्ती नाही, ज्याला घ्यायचं त्याने घ्या, ज्याला घ्यायचं ते घेऊना. सरकारनं 83 क्रमांकाला मराठा नावानं 180 जातीमध्ये कुणबी आहे, तर महाराष्ट्रातला तत्सम शब्द तिथं वापरलेला आहे म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे. सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे, कारण मराठ्यांच्या तिथं सरकारी नोंदी आहे. आणि जर तुम्हाला असं करायचं नसलं, तुम्हाला कुणबी कुणबीच धरायचं असला आणि मराठ्यांची कुणबीची पोटजात मराठा होत नाही किंवा मराठ्यांची जात कुणबी होत नाही पोटजात असं जर तुम्हाला म्हणायचं असलं, तर 180 जातीच्या नंतर ज्या जाती लावल्या त्या सगळ्याची सगळ्या का 94 दिलेलं आरक्षण सगळं रद्द करा, त्याची शोधपत्रिका काढा. हे दिलंय कशाच्या आधारावर आणि काय म्हणून दिलंय हे मराठ्यांना कळणं 13 जुलैच्या आज गरजेचं आहे. हे दिलंय कसं 180 जाती जर 83 क्रमांकाला आहेत ओबीसीच्या आधीच्या, 1967 आरक्षण दिलं त्यावेळेस, तिथं कुणबी आहे, बाकीच्या जाती आहेत, त्याच्यात मेन मेन जाती आहेत आणि मेन मेन जातीच्या उपजाती पोट जाती ह्या त्यानंतर घेतल्या, 350-400 काय घ्यायच्या तेवढ्या पोट जाती म्हणून घेतल्या असल्या, तर मराठा सुद्धा घ्या. जर घ्यायच्या नसल्या तर त्या कशा घेतल्या याचं उत्तर आम्हाला द्या. काय त्यांचा व्यवसाय म्हणून घेतलंय, बागवान घेतलाय उदाहरणार्थ, तर बागवानाचा व्यवसाय शेती आहे म्हणून घेतलाय, तर बाकीच्या मुस्लिमांच्या शेती दाखवतो आम्ही तुम्हाला. मराठा जर माळ्यांना तुम्ही व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं असलं, त्यांचा अमुक अमुक व्यवसाय म्हणून घेतलं, तर आम्ही तुम्हाला व्यवसाय दाखवतो आमची. ते जर बागायती शेती करतायत माळी म्हणून त्यांना दिले, आम्ही शेतकरी मराठ्यात दाखवतो. आम्हाला उत्तरं द्या आता, उत्तरं ते तसले गोड बोलू नका. आता त्यांचे लाड खूप पुरवलेत तुम्ही, आता आमचा त्यांना विरोध नाही, तो एकटा सोडला तर बाकीच्या विरोध नाही. तुम्ही आता उत्तर द्या, काय देणं उत्तर पाहिजे ना तुम्हाला, संविधानानं पाहिजे ना तुम्हाला, तर आता आम्हाला याची उत्तर द्या. तुम्ही त्यांना घेतलं कस याच्या बरोबर आमचा तिसरा मुद्दा आहे, हे दोन सांगितलेत. सरकारी नोंदी ह्या मुसलमानांच्या सुद्धा निघाल्या. जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्यात, ब्राह्मण समाजाच्या निघाल्या, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्या, जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात, हे शेतकरी आहेत कुणबी आहेत म्हणून,
तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे. जे कायद्याने बोलायचं ना तुम्हाला आता, तर आता कायद्याने बोला. त्याच्यात पाशा पटेलांचं नाव सांगतो, त्यांची कुणबी मधून मोद निघाल, एकच नाव सांगतो. जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे. तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी. तुम्हाला कायदे चालायचे ना. जर बाकीच्या नोंदी निघायला लागल्या आणि यांना दिलं ना 67 नंतर यांची एकाची नोंद नाही उकडच, तुम्ही यांना कशाच्या आधारावर 16% आरक्षण दिलं? आमच्या पाठीत खंजीर खुपसून आमचं वाटोळं करून तुम्ही दिलं कसं? परत हेच म्हणतात आमच्या आरक्षणाला धक्का लावता, ही भूमिका आम्हाला पसंत. इतक्या दिवस आम्ही भाऊ म्हणून वागलो, तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या ताटात औषधच घालायचं काम केलं प्रत्येक वेळेस, तरी आम्ही सोडूनच देत राहिलो. तुम्ही कशाचा आधार नसताना आरक्षण घेतलं? आम्हाला आधार आहे ना, सरकारी नोंदीचा, कायद्याचा आधार आहे. मुस्लिमांना आहे, मारवाड्याला आहे, ब्राह्मणांना आहे, ज्याला घ्यायचे मी नाव घेतो याचे ते घेते, नाही तर नका घ्यायला. पण त्यांच्या कुणबी म्हणून निघाल्या त्यांना देणं आवश्यक. तुम्ही कसे देत नाहीत? लोअर समाजाचे निघाले, काही कुंभार समाजाचे निघाले, का देत नाहीत तुम्ही? त्यांच्यावर का अन्याय करताय? ओबीसी त्यांना का आरक्षण देत नाहीत तुम्ही? काय कारण आहे तुमचं न देण्याचं? यांना सुद्धा आता मिळालं पाहिजे, त्यांच्यावर अन्याय होता कामा. आता हे सगळंच लपणं सगळं सुरू. आता बेकायदेशीर बोगस आरक्षण दिलं कोणालाच नोंदी नसताना, ते तुम्ही कायदेशीर मानायला लागला, नाही तर पुरत रद्द करून टाका घटनेने दिलेलं सोडून. वरिंदर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं, त्याच्यानंतर दिलेलं जे आरक्षण आहे कायद्यानं, आम्हाला एकट्याला बाजूला सारून 16% कशाचा आधार न घेता दिलेलं, पोटजाती उपजाती म्हणून दिलं आणि मराठ्यांचा कुणबीचा असून सुद्धा. आत्ता आम्ही विदर्भातील खांद्याची कुणबी एक आहेत. आत्ता तुम्हाला विधानसभेत दिसतो ना माहित करायचं, कारण कुणबी मराठी एकच आहे. तुम्हाला पुढचा मी काच का सांगतो? मग आम्हाला का कुणबी मराठी एक म्हणून देऊ, पोटजात म्हणून देऊ शकत नाही तुम्ही? बाकीच्या जसं दिले आम्हाला, आता निकषच सांगा यांना आरक्षण देण्याचे निकष काय? नसता ते वरचं 16% सगळं उडून टाका, उडून टाका. नसता आम्हाला याच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागणार. तीन मुद्दे सांगितले तुम्हाला, आता चौथा सांगतो. सगळे स्वयंची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे देता येत असली तर द्या, कारण त्या सगळ्या स्वयंच्या अंमलबजावणीच्या गुलालाचा वाशीतला अपमान होऊ देऊ नका. जर सगळ्या स्वयंच्या अंमलबजावणीची आमच्या प्रमाणे व्याख्या नाही केली तर वाशीतल्या गुलालाचा अपमान करू नका. विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसळ, लक्षात ठेवाय. तुम्ही सांगितलं होतं आमची व्याख्या घेतो आणि अभयकड सुद्धा करतो, ही व्याख्या बनवताना बच्चू भोकडू सुद्धा होते, चिवटे होते, ते यादव होते, आणखीन बरेचसे लोक त्यांचे सुद्धा होते. सचिव त्या बनवताना तिथं सचिव सुद्धा होते आम्ही सांगताना. आता याच्या पुढचं सांगतो, काही लोक म्हणतात आमचे 2-3 जण आहेत, बहुतेक तिकडून झाले असतील बहुतेक असं वाटतंय. मी शंका घेत नाही पण वाटतंय जरांगेंची मागणीत काहीतरी घोळ दिसतोय. गोळाच टायमाला तू नव्हता का तिथं? तर याचं उत्तर आहे होता. वाशीत गेलो त्यावेळेस सरकारनं आपल्याशी बोलणी सुरू केली. त्यावेळेस व्यासपीठावर त्यांनी सांगितलं की राज्यपालांकडे जायला किंवा सरकारची कॅबिनेट घ्यायला काही सचिव यायला वेळ लागणार आहे, आम्हाला 2 घंट्याचा वेळ द्या, तुम्ही मुंबईकडे कूच करू नका. आणि त्यांनी कागद आणला होता, तो राजपत्र पण आणलं होतं, पण त्याच्यावर सह्या नव्हत्या. मी त्याच्यावरच्या सह्या वाचल्या, कोणाकोणाच्या नाही आहे, ते घ्या. त्यांनी सांगितलं आम्ही राजपत्र काढतो पुन्हा, अगोदर ते मसुदा घेऊन आले होते फक्त. मग मी सांगितलं तिथं जाहीर केलं समाजासमोर की कुणीही मुंबईत जायचं नाही, आपला आजचा मुक्काम हा वाशीतच, जर उद्या सकाळपर्यंत यांनी दिलं नाही तर आपण मुंबईकडे कूच करणार आहे. तिथूनच मी आवाहन केलं होतं राज्यातले जेवढे अभ्यासक आहेत त्यांनी तातडीनं मुंबईत यावं, जेवढे वकील आहेत त्यांनी ताबडतोब यावं, मला तुमच्याशी चर्चा करून पुढची डिसिजन घ्यायची. सगळ्या स्वयंची अंमलबजावणी कशी असली पाहिजे, ते कायद्यात टिकन का, त्याची व्याख्या कशी असली पाहिजे, हे मी विचारलं होतं.
ज्यांना शक्य ते अभ्यासक आले होते, मी बैठक घेतली त्यांची वाशीला, मी जाणून बुजून मुद्दाम समाजाला सांगितलं मी एकट्यानं कुठला निर्णय घेतलेला नाही, त्यावेळेस तुम्हाला मान्य होते. आणि इकडे उगो कुठेतरी एखादे मोबाईल हातात धरायचा काहीतरी बोलत बसायचं आणि संभ्रम निर्माण करायचा. तिथं मुंबईचे हायकोर्टातले वकील होते, वेळेवर नावही सगळ्याला माहिती आहे, समन्वयक सुद्धा लाईव्ह होते. चार चार बैठक घेतल्या तिथं आणि नंतर बाहेर येऊन निर्णय घेतलं का असं असं ठरलंय, समाजाला विचारलं करायचं का, आणि तितक्या रात्री समाज म्हणला हो, म्हणलं टिकवायची जबाबदारी त्यांची आहे, आपली व्याख्या ते घेणारे ताबाकडे करू. कारण मी लगेच म्हणत होतो आत्ताजी हेही सांगतो हे सगळ्यांना माहिती, हे दीपक केसरकर साहेबांना माहिती आहे, सुमंत भांगेंचा भांगेंना माहिती आहे, याच्यानंतर मंगल प्रभात लोढांना माहिती आहे, तिथं असणाऱ्या काही मुंबईतल्या वकिलांना माहिती, काही अभ्यासकांना सुद्धा माहिती तिथं असणाऱ्या, आणि माझ्या आजूबाजूला आता नसणाऱ्या बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहिती. कारण शेवटी नरड्याला लागल्यावर कोणत्याही जातीचा असो कोणत्याही समाजाचा असतो तो इमानदारीनं खरंच बोल, भलं माझं कुणाचं पटत असल नसल की वैयक्तिक मुद्दा राहिला, पण ज्या वेळेस खरं बोलायची वेळ येईल मला 100% विश्वास आहे माझ्या सोबतचे असणारे जरी बाजूला असले तरी ते खरंच बोल, याचे मला 100% आत्मविश्वास. कारण हे सगळ्यांना बोलून ठरलेलं आहे. आणि इतक्या रात्री म्हणलं आत्ताच करते, तर म्हणलं इतक्या रात्री आता शक्य नाहीये साहेबांकडे जाऊन पुन्हा राजपत्र ही करणं, विश्वास ठेवा आम्ही तुमचीही व्याख्या घेतो. आणि बार बार तिथं सुद्धा 4-5 वेळेस लिहून दिलेलं आहे, तिथं टायपिंग करताना दिलेलं आहे, त्याचं लिहून पण तसं घेतलेलं आहे, परत घेतोत म्हणून व्याख्या. ते पत्र अभिजित पाटलांकडे वकील म्हणून आम्ही अलीकडच्या खोलीत बसलो तेव्हा तिथं लई गरीब झाली म्हणून ते घेऊन येतो म्हणले टायपिंग करून. ते सगळे पत्र आहेत, नावं सांगतोय मी की व्याख्या घेतो आम्ही, तुम्ही काळजी करू नका. आणि तुम्ही जर आमच्या प्रमाणे व्याख्या घेणार नसाल तर तुम्ही त्यांच्या दबावापोटी आमच्या मराठ्यांच्या लेकरांना करोडांना औषध पाजायला निघाला त्याच्यापेक्षा ते देऊन त्या बोलालाचा अपमान करू नका. ते टिकलंही पाहिजे, कोणाचा दबाव आला म्हणून तुम्ही गेम करता. कारण तुम्हाला पाचवा मुद्दा सांगतोय आमच्या पक्क घेण्यात आलाय आता, आणि तशी कुणकुण सुद्धा आहे की तुम्ही सगळ्या स्वैराज्याची अंमलबजावणी करणार आहेत, तुम्ही समोरच्याला सांगितलंय सुद्धा आम्ही अंमलबजावणी करणार आहेत, निवडणूक होस्तर राहू द्या ती उडली तो उडेल. सरकार म्हणून जरा घे म्हणते त्याला ते तुम्ही घोळ केला आणि तुम्ही जरी उडीली 13% आरक्षणासाठी ह्यो म्हणून जरा घे लढणार आहे. माझ्या पहिल्या मागण्या आणि ही सुद्धा आहे, ह्या पण पाहिजेत आणि ही पण पाहिजे. पहिल्यापासूनच म्हणणं आहे नवीन वाढलेली नाही, शेपूट फेपूट लांबलायचं नाही, लांबलं शेपूट त्याच लांबलंय. अगोदर म्हणला होता सगळ्या स्वैराच्या याला त्याचे आणि त्याचे लोक, आमचा काही विरोध नाही, त्याच्यामुळं ओबीसीला काही धक्का लागत नाही. आता बदलला, आता ते ओबी म्हणतो बाकीच्याला मनाला लावलं सगळ्या स्वैराच्या अंमलबजावणी झाली नाही पाहिजे, सरसकट मिळालं नाही पाहिजे, ही मागणी तिची. जे मराठ्याला आहे ते त्याला पाहिजे, उपसमिती पाहिजे, आमच्यासारखे निधी पाहिजे, सारथीसारख्या योजना पाहिजे. शेपूट त्याचं लांबत चाललंय, आमचं नाही, आम्हाला दिवस देऊ नका. पहिल्या दिवसापासून मागणी आहे, तुम्हीच म्हणले होते सरसकटला लई प्रॉब्लेम होईल, दुसरा शब्द घ्या म्हणून तुमच्या जेष्ठ बांधवांनी तुमच्या मंत्र्यांनी आलेल्या सगळ्यांनी मिळून तो शब्द घेतलेला आहे. आणि हे शब्द सगळ्यांना माहिती आहेत की सगळ्या सोयऱ्यांचे अंमलबजावणी कशी करायची आणि सगळे सोयरे म्हणजे काय हे तुम्ही मान्य केलेले. त्याचा चौथा मुद्दा असा होता, 4 शब्द होते त्यातला शेवटचा शब्द होता शेवटी मागेल त्या मराठ्यांना द्यायचं. तर त्यावेळी धनंजय मुंडे म्हणले होते मागेल त्या मराठ्याला तर सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं, परत जिथं लग्नाच्या सोयरी घेतो त्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. नातेवाईक म्हणजे ज्याची नोंद निघाली त्याच्या रक्ताचे नातेवाईक म्हणजे चुलते पुतणे काके आजोबा. आणि सगळे सोयरे म्हणजे लग्नाचे सगळेच याच्यात आले जातात, आणि त्याच्यात मागेल त्याला म्हणल्यावर सरसकटपेक्षा खाली राहिलेच काय. आणि म्हणलं मग हे नाही घ्यायचं तर सरसकट द्या, कारण आमच्या सरकारी नोंदी आहेत.
ठीक आहे म्हणे. मग त्याच्यावर परत चर्चा झाली. एम जी गायकवाड साहेब होते, आता आयोगाचे जे अध्यक्ष सध्या ते सुद्धा होते, असे त्यांनी चार जजेस आणले होते. आणि त्यांनी काही वकिलांनी काही तज्ञांनी मिळून तो शब्द ठरवला आणि मी नंतर हा म्हणलं. दोघं तिघं तुम्ही कशाला दोष देता रे मला, इतकं प्रामाणिक लढतोय मी म्हणून. बर हा, हे दिलं सगळ्या स्वाऱ्यांचं किंवा नाही दिलं मला दुसरी धरणार. मग हे आता 10% दिलं, हे कोर्टात उडणार आहे आता, बिहारचं उडालंय, कुणाला दोषी धरणार तुम्ही? 13% उडलं, कुणाला दोषी धरणार तुम्ही? असं काम करणाऱ्या लेकरांना दोषी धरायचं बंद करा. उलट सरकारला दोषी धरलं पाहिजे. जर तुम्ही ती समाजानं मागणी केलेली सगळ्या स्वाऱ्याची जनागे पाटलाने लावून धरलंय, अजे बात आमच्या समाजाची फसवणूक केली पाहिजे, धावून बोललं पाहिजे तुम्ही सरकारवर. याला म्हणतात पाठीराखे मराठ्यांचे. लगेच गोळ दिस तू टिकन का नाही काय नवा, मग तू काय करतो आत्ता? वा तवकडला खराटे मारी झोपला घरी घोरत, परत बोलल्यावर राग येते. कारण मी तळमळीन लढतो, बिगडी नाही आहे म्हणून मला राग येतो. बरं असं का म्हणत नाही तुम्ही? आणि फसिल तर फसिल, 40 वर्ष 70 वर्ष या लोकांनी आपलं वाटोळ केलं. फसिल तर फसिल्याच्या छातावर बसून घेऊ, पुन्हा लढू. मी लढतोय ना, इतक्या वर्ष काय नाही झालं, मग आता जरी यांनी फसिल त्यावडीन काय झालं? का म्हणत नाही तुम्ही असे? फसवा तुम्ही समाजाला, कसं फसवता ती मग दाखवतो तुम्हाला काचका आम्ही. असं का म्हणत नाही सरकारला तुम्ही? इकडं माझ्याकडे सुई दाखवायची, मी कसा बांधणार म्हणून बघायचं, मला बाजू सारायचं. आपल्या लोकांनी पण त्यांचं ठीक आहे, त्यांना करू द्या, काय करायचं तुम्ही, समर्थ आहे त्यांना. तुम्ही तुम्हाला व्याख्या द्यायचं सांगितलं मी त्या टायमाला, ज्याला ज्याला हरकती मागितल्या त्यांनी त्यांनी व्याख्या द्या, ते आपल्या व्याख्या कसे घेत नाहीत बघू. ते काम करा, ते असं दोष नाही देत बघा त्यांच्या 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 कार्यकर्त्याला त्यांच्या नेत्याला, म्हणून ते टिकले. आपले लगेच साधच बघत येत कोणशी पुढं काय. जरी सगळे स्वयंचे मी घेतलं, जरी हो म्हणलो सगळ्याला विचारून म्हणलो, आणि जरी नसेल विचारलं तरी पुढचंही सांगतो, तरी मी काय वाईट करतो? तरी माझ्या त्या मागण्या आहेतच ना. हैदराबाद गॅझेटच्या पहिल्यापासून 17 संस्थांच्या कुठं बदललो मी? बॉम्बे गव्हर्नमेंट सगळे सोयरे सुद्धा 83 क्रमांकावर मराठा कुणबी एकच येत, तरी आम्हीचं नाव काढतो, तो कायदा पारित करा म्हणतो, 5वी विषय सांगतो परत की 2004 कायदा लागू करा म्हणतोय, कुठं बंद केलंय का मी? तरी माझे ते चालूच आहेत, काही तेच मुद्दे, आणि ते मी सोडत नाही. माझं फक्त सरकारला एवढंच म्हणणं आहे, वाशिपल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. त्या जर गुलालाचा अपमान झाला रे बाबा, तुमच्यावरचा गुलाल रुसला म्हणून समजा. आणि मला मी सांगितलेल्या ह्या गोष्टी 13 तारखेच्या आत पाहिजेत. तुम्हाला चर्चा करायची असेल तर तुम्ही चर्चा करा, या सगळ्या कायदेशीर बाजू आहेत. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे, कुणबी विदर्भातला खानदेशातला सगळा मराठा आणि महाराष्ट्रातला मराठा हा सगळा एक आहे. आमच्या रुटीबिटी व्यवहार होते, लग्न एकमेकांशी होते, आमच्या काही आंतरजातीय व्यवहार नाही आहेत. आम्ही गणगोतातले सगळे सोयरे आहेत एकमेकाचे, आमचं काय आंतरजातीय विवाह नाही त्यो. त्याच्यामुळं मराठा आणि कुणबी एकाचे 2000 कायदा दुरुस्त करा, नाही तर 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी ही मराठ्यांची पोटजात म्हणून किंवा मराठ्यांची कुणबी पोटजात म्हणून सरसकट सगळ्यांना कायदेशीर सरकारी नोंदी द्या, रस्त्यावर उतरू देऊ नका आम्हाला. आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायचं नाही, आमचं आंदोलन कायमस्वरूपी शांततेत राहणार आहे. फक्त आम्हाला डवचू नका. तुम्हाला मेल दिसत असेल लय मोठा म्हणून तुम्हाला वाटत असेल आपण निरेटिव्ह भरून काढू, कधीच भरणार नाही, त्याची काळजी करू नका. आम्ही एकटेच 50-55% फक्त आम्हाला धोका देऊ नका. आम्हाला धोका जर नाही दिला तर हे तुम्हाला धोक्यावर घेऊन मराठे नसणार आहे. तुमच्या पुढं मी इतक्याच वेळ याच्यासाठी बोललो की मला सरकारला प्रामाणिकपणानं सगळं सांगणं गरजेचं होतं, आणि हे आत्तापर्यंत सांगितलेलं देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला, शिंदे साहेब, शंभूराजे साहेब आणि उदय सामंत साहेबाला हात जोडून विनंती, याच्यावरती काना डोळा करू नका. आचारसंहितेचा नंतरचा बहाणा आम्ही ऐकणार नाहीत, आम्ही दुःखी नाहीत, आम्ही रुसणार नाहीत. तुम्ही द्या नका देऊ आम्ही मिळवणार आहेत, एवढंच होईल की आम्हाला राजकारणात उतरावं लागणार तुम्ही जर नाही दिलं तर. कारण त्यानंतर झाल्यावर देऊ आचारसंहिता, ह्यो शब्द आमच्यासाठी प्रमाण नाही.
आम्ही त्याच्यावर कसलाच विश्वास मराठी ठेवत नाहीत आणि तिथून पुढे आम्हाला कोणाला शब्द नाही बोलण्याची इच्छाच राहणार नाही, कारण आम्ही कोणालाच आमचं त्यापुढे समजणार नाही. त्याच्यामुळं गोष्टी सांगितल्या ह्या तुम्ही समजून घ्या आणि ठासूनच सांगायचं सरकारनं शिका, मग ते भले मराठी असतील किंवा ते ओबीसी असतील. ज्याच्या शासकीय नोंदी आहेत त्याला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. ज्याच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदीवाल्यांना त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला आणि कुणबीच्या खाली सदर जेवढे ते सगळे कुणबी त्यांना सगळ्यांना बीड जिल्ह्यात जे सापडलेत आता 20,000 तेही ताबडतोब देतो. देवी लसीची तपासणी बंद झाली, संस्थांची बंद झाली, प्रमाणपत्र राज्यात द्यायचे बंद झालेत, त्याच कुठलीच तपासणी केली जात नाही. त्याला काय म्हणते तर व्हॅलिडिटी बंद करून टाकले. आमच्या पोराला ऍडमिशन घ्यायचे आता परीक्षा पोलीस भरते आहेत ते सगळं बंद पडले. तुम्ही काय करताय नेमकं मराठा समाजासाठी हे कळा नाही आम्हाला. ते पोलीस भरतीतले पोरं अमरण उपोषणला तिकडे बसले ते मरायला लागले, ते करतो म्हणून ते करत नाही. सारथीतल्या पोराच्या अडचणी तशाच आहेत, पीएडीच्या पोरांची 4 महिन्याची मय वाढवायची 4 महिन्याची पोलीस भरतीतली ते तसंच पडले. देताय काय नेमकं मराठ्याला तुम्ही? नुसतं वाचित होय का अगदी जाहिरातील देता करोडो रुपयाच्या? तुम्ही करताय काय? महामंडळात गोरगरिबांच्या फायली करून करून त्याच्या खिशीतले पैसे संपून गेले, नाही मिळाले. नुसते येतात आणि बैठका घ्यायला लावतात, पदासाठी हिंडायला लावता काय? मराठ्याचं वाटलं करून त्यांना नाही मिळणार यावेळेस मराठ्यांना काही, पण जातीला मिळन. बोलण्यावर भान ठेवा आणि जाती कोण वाढा. मतासाठी मरमर करू नका, पडताल पडा. जात नाही विसरणार तुम्ही पडलेले कधी, पण जातीच्या बाजून उभा राहा. आपल्या हक्काच्या नोंदी ते आरक्षण आपल्याला मिळवून द्यायचं. तुम्ही सगळ्या स्वाऱ्याला एवढा विरोध करायला लागलात मग तुम्ही ते उडून टाकणार तुम्हीच. मराठा समाजाला आणखीन एक सांगायचं मला, आपण किती चांगलं दिलं ना तरी हे उडीणारच आहे. आपण मागास सिद्ध झालो राव, भारत देशात कुणीच निषिद्ध झालं मागास, तरी आपलं 13% आरक्षण गेलं. त्यामुळे आपल्या आपल्या जातीला आपण आपल्या लोक दोष द्यायचं सोडून लढायचं शिका. दोष दिला की माणसं बाजून सरकत येत आणि मग लढायला कोणी राहत नाही आपल्या. आणि काही जण दुकानदाराला खोड्या लागलेल्या, त्याचं दुकान बंद पडलं ते ना उठते. आणि काम करणारे चांगले इमानदार समाजावर प्रेम करणारे प्रामाणिक लोक बाजूला काढायचं काम करत काय एकदा जाती कोण बोलत नाही. नोंदी आहेत त्या मराठ्याला, ज्या मराठ्याला आरक्षण घ्यायचं नाही ना तेही सुद्धा म्हणलं पाहिजे. आम्हाला नाही घ्यायचं पण त्यांच्या नोंदी सापडल्या द्या त्यांना, आम्ही मराठे माग उभा आहेत त्यांचं काय म्हणत नाही. तुम्ही म्हणायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणा, कुठं ना कुठं तरी तुम्ही सुद्धा मतदान घेताय मराठ्यांचं. कुणबी आणि मराठा एकच देऊन टाका त्यांना, आम्हाला नाही घ्यायचं. बघ सरकारी नोंदी रोखू शकत नाहीत हे छाती ठोकून सांगायला पाहिजे. आणि नोंद निघाली तर फटाफट वाटायला पाहिजे. 50 बारे मंत्र्याला 50 बारे फोन लावा लागते आमदारायला, ह्या ह्या तालुक्यात ह्या ह्या एडीएमने असं केलं, कन्नडच्या एडीएमने तसं केलं, कुठं संभाजीनगरच्या एडीएमनं तसं केलं, नाशिकच्या एडीएमनं रोखल्या ना, येवल्याचा तहसीलदार खोटे प्रमाणपत्र छगन भुजीकडे पाठवतोय, हे बघा पेन आणलेले. मग ते भाषणात म्हणतोय का त्या तहसीलदारात लिहितोय, करावर चौकशी झाला त्याची. एडीएम त्यो नाशिकचा सगळे 3,000 प्रमाणपत्र रोखून ठेवले, का बरं ठेवले? खेडचे सगळे पुण्यातले रोखून ठेवले, सोलापूरचा त्योच प्रकार, साताऱ्याच्या पाटणमध्ये त्योच प्रकार, कोल्हापूरला रोखून ठेवलेत. कोल्हापूर कोल्हापूर तर सगळ्याचे सगळं कुणबी का घेत नाही सरकारी नोंदी तुम्ही? धाराशिवला त्योच प्रकार, लातूरच्या नोंदी रोखून धरल्यात. काल माझ्याकडं लातूरचे आणि परभणीचे काही अधिकारी आले होते, कमून रोखून धरले तुम्ही ते. औंध संस्थांचे का कागदपत्र घेत नाही तुम्ही? काय देता मराठ्याला तुम्ही? अहो तुम्ही सगळ्याच वेळेला सुद्धा गरज नाही आम्हाला अंमलबजावणीची, लगेच गरज नाही. तुम्ही 83 क्रमांकावर कुणबी एक कुणबी आणि मराठा एकच येऊ पोट जात म्हणून घ्या. आणि तुम्हाला घेता येत नसली तर ज्या 180 जाती आहेत तेवढ्या स्टॉन बाकीचे सगळे उलट टाका, पोट जात म्हणून एक बी ठेवू नका. तत्सम जाती जेवढ्या घेतल्या त्या पुऱ्या काढा, उपजाती म्हणून घेतल्या त्या पुऱ्या काढा. त्यांना एक निकष आम्हाला एक निकष कसं करावं होतं, कोणता न्याय करायला लागले तुम्ही?
कस काय अन्याय करायला लागले शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आणि मागचे पाळी गिरायचं बंद करा. फडणवीस साहेबाला हात जोडून सांगतो, सहावा मुद्दा सांगतो हो, तुम्ही ते मागचे पाळी गिरायचं बंद करा. कोणते? मी आरक्षण दिलं, तुम्ही आरक्षण दिलं साहेब, मान्य केलं मराठी 13% तुम्ही दिलं, मराठी 106 आमदार निवडून दिले, उपकार ठोला नाही. तुम्ही म्हणता मी 10% दिलं ते टिकणारच नाही म्हणून आम्ही स्वीकारलं. पुढचं तुम्ही सांगताय आम्ही इतकं मराठ्याला दिलं, साथी दी, अंक दी, महामंडळ दी, ज्याने 80 वर्षापासून काही दिलं नाही मराठा समाजाला, सॉरी 80 सालापासून दिलं नाही, त्याच्याकडे मतदान गेलं. त्याला ते तुपाचे डबे देतो का आम्हाला? सगळ्याला माहिती आहे वाटोळ केलंय म्हणून, मग त्याने चूक केली म्हणून तुम्हाला करायची का असं म्हणणं तुमचं? त्यांची चूक तुम्ही दुरुस्त करा असं म्हणणं आहे मराठ्यांचं. शेवटी तुम्ही लय अन्याय करायला लागला आई बहिणीवरती, माझ्यावरती गेम टाकायला लागलात, पण लोक फोडून पत्रकार पैसे तुम्ही घ्यायला लागलात. आताही ओबीसी समाज तुम्ही उठवला म्हणून समाज तुमच्यावर नाराज होतो, म्हणून मतदान 80 सालापासून देण्यात म्हणून चाललंय तिकडे. याला दोषी तुम्ही आहे, याला दोषी तुम्ही आहे, समाज नाही माझा. माझा समाज बरोबर कार्यक्रम करतोय लेकराच्या न्यायाच्या बाजून, आणि तुम्ही म्हणता तिकडे गेलं तुमचे नाही का निवडून आले मराठ्याच्या मतावर? नुसतं आमच्यावर आरोप करायला शिकवला शिकवलंय तुम्हाला? 80 सालापासून ज्याने आम्हाला काहीच दिलं नाही त्याचा तो उद्या लोकांचाच मराठा करीत नाही, पण मग त्यांच्याकडे मत गेलंय मराठीचं असं तुमचं म्हणणं? तुमच्याकडे नाही गेलं का? तुमचे 42 होते तवा, आता बी काही व्हायला तुमचे खासदार निवडून आलेतच ना, 9-10 होय ना, मराठ्यांनी मतदान आहे त्याच्यात, कसा आरोप लावू शकता राव तुम्ही? पाठीमागचे पाडेगिरीत बसण्यापेक्षा पाठीमागचे खंजीर कुणी खुपशिलेले ते मराठ्याला पक्क माहिती. 16% आरक्षण देऊन मराठ्याचं वाटोळ कुणी केलं हे मराठ्याला माहिती, पण तुम्ही त्याच पावलावर पाऊल ठेवून चालला. नुसतं देतात 6 महिन्यात उडलंय, लोकांना असं छाती ठोकून म्हणताच येणार नाही ना कि त्यांनी पाठीत खंजीर खुपशीला आपलं आरक्षण दिलं, आपलं मराठीचं वाटलं केलं, पण तुम्ही दिलंय ते वर्षभर टिकलंय किंवा पिढ्यानं पाठ टिकलंय असं छाती ठोकून मराठ्याला सांगताच येणार ना, त्यामुळे दोघं सारखे झाले तुम्ही एका पार्ट्यातलीच. आम्हाला असं छाती ठोकून सांगायला माणूसच न राहिला, येणे आयुष्याचं दिलंय मराठ्याला, म्हणून तुम्हाला मी सांगतोय, तुम्हाला मी भाषाच कळा ना की शिंदे साहेब, फडणवीस साहेब, तुम्ही आमचं सरकारी नोंदीत हैदराबादचं गॅजेट 13 तारखेच्या आत लावा, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं लावा. 1967 कायद्यानुसार ओबीसींना आरक्षण दिलेलं आहे, ओबीसीच्या जाती घातल्यात, त्याच्या 83 क्रमांकाला मराठा आहे, कुणबी आहे, पोट जात म्हणून मराठे मराठ्यांना आरक्षण द्या, बाकीच्यांना तुम्ही दिलंय पोट जात म्हणून, असलं आरक्षण द्या आणि तुम्ही छाती ठोकून सांगा ना सरकारी नोंदी आहेत त्या आम्हाला द्यावा लागणार, जातीवाद होऊ नये तर नाही होऊ हे माहित नाही मला, पण मी सरकार आहे, मी मराठ्यावर अन्याय करणार नाही, ओबीसीवर करणार नाही. ज्या सरकारी नोंदी आहेत त्या नोंदी देणार, जशा 1967 180 जाती घेतल्या, त्यानंतर 300, 350, 400 पोट जाती म्हणून घेतल्या, तशीच कुणब्याची पोट जात म्हणून मराठा आम्ही घेणार आहे. नसता मग आम्हाला कणखर वागावं लागणार आहे, मराठ्यांना जेव्हा न्याय तेच ओबीसींना न्याय. आम्हाला 1994 दिलेल्या किंवा नंतर घातलेल्या 1967 नंतर घातलेल्या जाती सगळ्या उडाव्या लागणार आहेत, नसता मराठ्यांना न्याय द्यावा लागणार. ह्या भूमिकेवर या मराठा तुम्हाला डोक्यात घेऊन नाच. जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर आपण असे म्हणाले होतात की 288 जागा लढवणार, त्याबाबत आपण असे माध्यमांना बोलात की काही ठिकाणी तुम्ही सर्वे केला, पाहणी केली, चाचपणी केली, कुठले कुठले मतदारसंघ जे आपण चाचपणी किंवा पाहणी केली? नाही नाही, फक्त आम्ही चाचपणी केलेली, कोणचं नाव कोणचं मतदारसंघाचं घेतलेलं नाही, मला फोटो बोलता येत नाही. 13-14 आम्ही घेणार नाही, कारण राजकारणात आम्हाला जायचं नाही, राजकारण माझा आणि माझ्या समाजाचा मार्ग नाही. सरकारनं आमच्या ठरलेल्या 8-9 गोष्टी ज्या आहेत मागण्या त्या द्याव्यात. आजच्या प्रेसच्या माध्यमातून सरकारला आता आम्ही सांगितलंय, तुम्हाला ऐकायचं तर ऐका नाही तर ऐकू नका. फोनवर सांगितलं तरी तुम्हाला टाईम नाही, तुमच्या ध्यानात राहत नाही काय काय सांगितलेलं ती, कारण तुमची कॅबिनेट सुद्धा ध्यानात राहिली नाही, इथून केले गेले तुम्ही कॅबिनेट घेणार होती. लोकांच्या दबावापुढे तुम्ही मराठ्यांच्या माना जर कापणार असला तर तुम्हाला तरी सांगावं कोर. या एवढ्याच प्रेसच्या माध्यमातून आणि या लाईव्हच्या माध्यमातून मी सरकारला सांगितलंय, सरकारनं बघावं, ऐकावं, करावं, नसन करायचं नका करू, कागद देऊ द्या, आम्ही तुम्हाला कदरून गेलो. आम्हाला आमचं सरकारी नोंदी असलेलं कायद्यानं दिलेलं सगळं आरक्षण पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही हटत नाही. आणि सर्वे
आम्ही आम्हाला राजकारणात जायचं नाही, तेव्हा आमचा मार्ग नाही, आम्हाला द्या तुमचं राजकारण, तुम्हाला लकला एकाही मतदारसंघाचं नाव आम्ही डिक्लेअर केले नाही आणि करणार सुद्धा नाही. गनिमे कावे आम्हाला सुद्धा यायला लागलेत. आम्ही फक्त एवढंच आहे की पहिल्या टप्प्यात 24 याचे बघितलेत, नंतर 43 आणि आता आमचे 2 टप्पे आणखी पूर्ण होत आलेत, म्हणजे 4 होत आलेत. असे आम्ही 6 आणखी 4 टप्पे आमचे राहिले, तोपर्यंत आम्ही ग्रह शब्द बाहेर काढणार नाही कोणते मतदारसंघ. पण एकदा जर उडी टाकली तर आम्ही मागे हटत नाही. पण 2 कामं राहिले, एक आमचं द्या, आम्हाला गरज नाही राजकारणाची, तुम्हाला लकलाप हेच मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. दुसरी गोष्ट, 13 तारखेच्या नंतर मराठा समाजाची बैठक घेऊन आम्ही ठरवणार 283 उभा करायची का 288 पाळायची. भुजबळांनी भेट दिली, त्यावेळी भुजबळांनी बोलताना शायरी म्हणते की दुश्मन के लिए दुश्मन है हम, दिलबर के लिए दिलदार है हम, आणि गंज लगी तलवार को धार लागली होगी, कुछ लोग अपनी अवकात भूल गए. तुम्हाला उद्देश बोलले का त्याला काय माहिती माझ्या ऐकवा तरी त्याला आता कळलं संपर्क नसून यात राहिले. दिलवाराच्यासाठी राहिला, ज्यांनी तुला कनगुळे धरून मोठं केलं त्याला अटक केलं तो. कोणाला दिलवर राहिला, तू हिंदी शिकवते दिलवर आहे काय, दिलवर आहे तू सगळं गडबड करायचे ना तुम्ही धोती तू गोंधळे. हा मग ते लटकल पाहिजे ते द्यायला पाहिजे, भुका लावून तुला असं घास उडून ते असं खांद्यावर तो आहे सगळं गडबड्याचे सगळ्या दुनियाचे. जेन तुला मोठं केलं त्याला त्यांना घातलं, त्यांना देशात हिंदू राजे सम्राट पदवी दिलेले, मला राजकारणात नाही की देणं घेणं, पण मोठं करणार तो कठोला नाही तो. आणि जेने तुझ्यासाठी हे 16% आरक्षण दिलं हे कुठाने केलंय, आमचं वाटोळं केलं, त्यांचा पक्ष म्हणून तो आता इकडं आला, इकडं आला त्याला इकडं येऊन त्या भाजपच्याच मागा लागला. देवेंद्र फडणवीसच्याच सांगायला लागला, आमकच बदलणार आहे, 400 पारच झालं म्हणायला लागला, घरात झोपून फोनच काय लावले, भाजपाचे शीटच काय पाळली. तू कोणाचा धाडाचा आहे, दिलबारे आहे काय, दिलबारे आहे गोंधळ आहे सगळ्या दोन्हीचा. इथं लावली सगळी काळी, इथं सगळं ओबीसीच आमचं चांगलं होतं, इथं त्या भाजीला टाकून गेला निघू, तू काय माणूस आहे का, अरे काय बोलावं तुला, अरे एवढ्या मोठ्या गुन्ह्या गोविंदाने नांदणाऱ्या जाती एकमेकाच्या विरोधात घालायला लागला, पायड्याने 4-5 जण घेऊन हिंडायला लागला इकडून तिकडून, आणि ते दाखवायला लागला सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबाला. बोलताना देवेंद्र फडणवीस साहेब त्याला अंगाराला होतोय ते जणून, ते डोळ्या डोळे बघितलं त्याला काय कोण करता येते जणून, काय म्हणते ती चटकी का चुटकी काहीतरी असते ती, तसा जणून देऊ करणी ते लागन तुम्हाला बुक्का त्याचा ना काय कुठे 4-2 संघ घेऊन घेतो तुम्हाला वाटत निघते सीट सगळे पाय रापा रापा पुरी ते लय दिलबारे येते काय म्हणा दिलबारे को दिलबारे काय ते दिलबारे रे तू गोंधळे सगळं टंपळं वाजून टाकली. इथं धनगर बांधव इतके इमानदार लोक आहेत, म्हणजे मी स्तुती करत नाही, मी बोलायचं म्हणून बोलत नसतो, हे शब्द मी आज वापरतोय. आज तुम्ही टीका करता ह्या शब्दावर धनगर बांधवांचे नेते, पण मी तुमच्या व्याकावर टीका केलेली नाही, हेच तुम्ही धनगर बांधवांचे नेते काही दिवसांनी म्हणता झरंगी पडेल म्हणत होते तेच खरं म्हणणार आहे तुम्हाला माझ्या शब्दाची आठवण येणार आहे. मी कोणते पडळकर भाऊ असतील किंवा ते शेंडगे भाऊ असतील किंवा तायवडे भाऊ असतील, मी कधी दुखवलेलं नाही या लोकांना, आणि गाव खेड्यातल्या ओबीसींना सुद्धा नाही, एकाला बी नाही, आणि धनगर बांधवाला सुद्धा नाही, आणि दुखवणार बी नाही कधी, कारण हे लोक फक्त त्याला मराठ्यांच्या विरोधात घालायचे. काय मिळणार आहे तुम्हाला मराठी संघ खोटे भांडण करू, काय मिळणार तुम्ही इंटी विजिंटी मध्ये हेले शाना नाही राहो, हे याच्या स्वार्थापुढे तुम्हाला सगळ्या लेख करीन की सीमा घेईन 2-3. आता 1-2-4-2 जणांना सांगा आमदार करीन काय करेन, अरे पहिल्याच ओबीसीच्या नेत्याचं चांगलं केलं नाही तर आता नवीन आता चांगलं करायची, अरे हे लय कलाकार हे पोट्टय येवल्यात बसून उग गोंधळ्या काय दिलवाऱ्या काय तर मारलंय लय अरपटे राव. मग ऐका तुम्हाला पश्चाताप येईल काही ना दिलं, जुन्या नेत्यांचा बघा ना दिलो ना दिलो काही नाही मिळवून दिलं तिने एकाला बी, आता काहीच केलं नाही तिने आता बी, मला काय वाटत होता हे सीट पाडन ते पाडन सगळेच पडले बरं निवडून आणलेत मराठीने असं बी नाही, ओबीसी सुद्धा निवडून आणलेत किती नावं दाखायची, विधानसभेत सुद्धा आणलेत, उगच काहीतरी त्याचा ऐकून गोंधळ घालून कन्फ्युजन हुक करू नका. आमच्या सरकारी नोंदी ते आम्हाला द्यावं लागणार आहेत, आम्ही ते घेणार कशाला उगत फुकट, त्याला काय करायचंय जाहीर सांगून टाक चला जाऊ द्या, पटलं तर पटा नसलं पटत नका पडू देऊ. तुम्ही एक दिवस म्हणणार जरा पाटील मत होते ते खरंच होतं, पण विश्वास ठेवला आम्ही त्याच्यावर, त्यो एक तर तुमची एसटीची आरक्षणची मागणी करत इथं तुम्हाला धोका आहे क्लिअर सांगतो, कारण त्याला तुम्ही पाहिजे
आणि आदिवासी पण पाहिजे असा त्याचा डबल घेत त्याला राजकारण एकदा साधून घ्यायचं आणि राजकीय प्रवाहात यायचे त्याला काही घेणं देणं नाही कोणाचं एक दुसरी बाजू गोर गरीब मराठे गोर गरीब धनगराच्या बांधावर भांडणं घालून हे फुकट केसेस करेल तिकडे बसून राहतील हे सगळे आणि आपले लोक हेलपटे घालू घालू बेदार होते तिसरी गोष्ट ह्या आंदोलनात कोण आहेत तर धनगर बांधवांना काही धनगर बांधवांना पटत नाही की आपण एनटीचं आरक्षण मागावं आणि मराठ्यांच्या जर नोंदी असत्या तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे आपण आवड नाही पडलं पाहिजे हे धनगर बांधवांना वाटत कारण धनगर बांधव इमानदार सुद्धा तितकाच म्हणून मी धनगर बांधवाला कडाडून विरोध करत नाही हे माझं समजून घेतो म्हणून करत नाही किंवा तिसरं काम हे करायला लागलाय की या आंदोलनात धनगर बांधव या प्रामाणिकपणामुळं त्याला तळतळबी एकीकडून आंदोलनाची पण आणि दुसरीकडून ही तळतळे की मराठ्यांच्या गोरगरीबावर तरी का आणण्या असं ओबीसी बांधवांना वाटत किंवा केसी करील गोरगरीब धनगर बांधव गोरगरीब ओबीसी बांधव गोरगरीब मराठा बांधव याच्यात च्या करणार ही मजा वागणार या आंदोलनात धनगर बांधव प्रामाणिक मुद्द्यावरती आहे सध्या काही नेते सुद्धा आहे काही नेते सुद्धा आहे ते नाविलाजाने जात आहेत हेही मी मान्य करतो काही धनगर बांधव नेत्यांना सुद्धा वाटतं की हे मोगम याचा राजकारणी माणूस येऊ छगन भुजबळ हे डाव साधून येणार आहे पण काही लोक दुसऱ्याच जातीचे याचे इन्वॉल्व्ह व्हायला लागलेत त्यांना काही गोष्टी लागल्यात त्यामुळे त्यांना तिकडून येऊन इकडे वाद करायचा आणि निघून जायचं आणि धनगर बांधवात मराठ्यात लावून द्यायचे आणि हे डाव त्याच आहे एवढ्यावर म्हणून माझं सांगणं काम आहे शेवटी तुम्ही माझ्यावर कसली टीका केली तरी मी उत्तर दिलं नाही आतापर्यंत देणार सुद्धा कारण मी काय तुम्हाला आणखीन विरोधक मानत नाही कारण धनगर बांधवाने आमचं काहीच केलेलं नाही आम्ही त्यांचं काहीच केलेलं नाही राहिला बाकींच्या ज्या रुसल्यात त्यांचा विषय तर त्यांनी काहीतरी त्रास दिलेला असं आम्हाला बी आणि तुम्हाला सुद्धा दिलेला आहे पण तुम्ही आज झाकून ठेवायला लागले सगळ्या जाती धर्माचे त्याच्यामुळं आम्ही त्यांचे विरोधक नव्हतो आणि असण्याचं कारण बी नाही त्यांनी खूप त्रास दिला म्हणून काही गोष्टी घडल्या तर हार जीत ही पराजय ही महाराष्ट्रात प्रत्येक उमेदवारावर बंधनकारक पण आता जाऊ द्या पण मी विरोधक धनगर बांधवाला नेत्याला कधी मानलेलं नाही तुम्ही किती जहरी टीका केली तरी पण त्याला मात्र मी सोडत नाही कारण तो दंगली घडून आणणार आणि गोरगरीब मराठ्यांना गोरगरीब ओबीसींना भोगावं लागणार कारण तो सध्या खूप मस्तीसारखं बोलायला लागलेला माणूस त्याला सन्मानानं का बोलावून का नाही बोलावं त्याच्या पाठीमागचं अनेक कारण आहे खूप कारण आहे म्हणून त्याला सन्मानानं मी बोलत नाही तो मुद्दा म्हणून मागं लागला तो मान्य करत नाही की सरकारी नोंदी आहेत ह्या द्यायला पाहिजे त्या बोगस सांगतो एक बी बोगस नोंद नाही आणि ती रद्द बी नाही झाली पाहिजे हे सरकारला मी सांगायचं राहिलो एक बी बोगस नोंद नाही येत एक बी रद्द नाही झाली पाहिजे आणि प्रमाणपत्र आता थांबले नाहीत पाहिजे ज्या करायला आलं पाहिजे थांबलाच नाही पाहिजे नसता ज्या त्या कार्यालयावर मराठी आता धडकणार आहे हा रेकॉर्ड तुम्ही कसा तपासित नाही कोण कोण अधिकारी जातीवाद करतोय रेकॉर्ड तपासायला कोण कोण जात पडताळ पटापट करत नाही वंशावळ समिती कोण आहे आणि का जोडीत नाही वंशावळ कशामुळे रेकॉर्ड दाबून ठेवलाय हे मागण आम्ही आता आम्ही कार्यालयात सुद्धा घुसणार आहेत नसता सरकारनं उद्यापासून तातडीनं ते वाटप करायला सुरुवात करायच्या थांबायचं नाही त्यांचं तिकडून ऐकलं की आमचं थांबिला कॅबिनेट थांबिली सगळ्या स्वारीची अंमलबजावणी थांबली सगळ्या स्वारीची सुद्धा अंमलबजावणी करायची उडाली बी नाही पाहिजे ही जबाबदारी सरकारची कारण सरकार आम्ही नाही आणि आमचं सगळे दस्तऐवज सापडायला सुरुवात करा नोंदी द्या आणि सांगितलेले कामं तुम्ही एकही केलेलं नाही एकही त्यामुळे आमचं आम्हाला बघायची वेळ येऊन देऊ नका तुम्ही म्हणाले की धनगर समाजाच्या आरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेतला होता आता तुम्ही असंही म्हणाले की राज्यातील सर्व मुस्लिमांना ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतात त्यांना आरक्षण दे का नाही जर यांनी निकष लावला असला गरीबी म्हणतात नाही तर आमच्याकडे कारखाने आहेत असं म्हणतात ना मराठ्याकडे कारखाने आहेत कारखान्यावर आरक्षण नाही ना असं म्हणणं तुमचं मग गाड्यावर केळं ऐकणाराला तर असेल ना वडापाव ऐकणाराला तर असेल ना लोअर समाज लाकडी व्यवसाय करतो त्याला तर असला पाहिजे ना कुंभार मडके घडवतो मग त्याला तर असला पाहिजे ना का नसला पाहिजे ब्राह्मण शेती कसतो किंवा पोट भरतो घ्यायचं असेल तर त्याची जर नोंद सापडली त्यांना असायला पाहिजे का लिंगाय समाज शेती कसतो
त्याची कुणबी म्हणून नोंद निघाली नसायला पाहिजे का? पाशा पटेलांची निघाली, काय निकस लावणार आता तुम्ही? तो मुसलमान आहे, तू मुसलमान नाही, काय निकस काय लावणार आहे? निकस सांग मला, मला आता निकस पाहिजे. त्यांना काय निकस लावले? त्यो शेती व्यवसाय करतो माळी म्हणून, त्यो बी दुसरा करतोय म्हणून दिले, म्हणजे पोट जा. मग पाशा पटेल मुसलमान आहेत, ते बी पाच टाइमच नमाज पडते, बाकीचे मुसलमान पाच टाइमच पडते, निकष काय आता? बाकीचे जर शेती व्यवसाय करत असले किंवा व्यवसाय करत असले, कातारी असले, सुतार असले, तर मुस्लिम व्यवसाय करतोय. गरिबीत असल तर त्याचे का गारी गारी ऐकणारा गरीब कुणीच नाही. त्याने गुंत घेतलं का? गारी गारी तेली शिकायच्या, फॅक्शिया तेली शिकायच्या, परत ते वडापाव तेली शिकायचे, किळ ऐकायला तेवच आणि खायला तुम्ही, जमत नाही का? लावा ना निकष. बघतो आता मुसलमानाला कसे देत नाही आणि धनगर बांधवाला कसे देत नाही, बघतोच मी आता. आता सुरुवातच जी लढाई झाली आता, तुम्ही नसदर मला वळणावर उतरले, खोटं बोलून तुम्ही वळणावर उतरायला लागले मला. मुस्लिमांना सुद्धा ओबीसीत आरक्षण द्या कारण त्यांच्या नोंदी निघाल्या. कशामुळे ते एवढा मोठा समुदाय आणण्या करता तुम्ही? कशामुळे गरीब बांधवांचे प्रश्न सोडत नाही तुम्ही? बस झालं, तुमच्या मागं पळायचं, आता आम्ही नाही पळत. आता हे पाच सहा जण नाटक करता आणि आम्हाला त्रास देता विनाकारण. बघा शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब जाता जाता तुम्हाला हात जोडून विनंती करून सांग, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. जे आम्ही आता प्रेसच्या माध्यमातून बघितलं, तुम्हाला इतका वेळ बघायला नसेल, मी मुद्दाम इतका वेळ सांगितलं. तुमच्या पीएला बघायला सांगा, ओईडीला बघायला सांगा, तुमच्या अधिकाऱ्यांना बघायला सांगा, ना कोणालाच नसून बघायचं तर नका बघू. मी 13 तारखेपर्यंत वाट बघत सांगितलेले आमच्या शासकीय नोंदीप्रमाणे, सरकारी नोंदीप्रमाणे, कायद्याप्रमाणे आमचं सगळं आरक्षण आम्हाला द्या. आणि ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि तुम्ही ठासून सांगावं की 200 वर्षापासून मराठा समाज आरक्षणात आहे. तुम्ही आता 90 ला आरक्षणात आलात, 1990 ला, या 1884 पासून आहेत. यांच्या नोंदी घेऊन यांना आरक्षण द्यावं लागल. सातारा गव्हर्नमेंटचं द्यायला, संस्थांचं द्यायला घ्यायला लागल. ब्रिटिशकालीन बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्यावं लागणार आहे. आणि 83 क्रमांकाला 1967 ला जे आरक्षण दिलेलं आहे कुणबी म्हणून, मराठा ही कुणबीची पोट जात म्हणून आम्हाला घ्यावा लागणार आहे, पर्याय नाही. सरकार म्हणून आम्ही खरं बोलतोय आणि खरं करतोय. तुम्हाला सरकारी डावलता येणार नाही. आणि जर आम्ही त्यांच्या सरकारी नोंदी मराठ्यांच्या डावलल्या तर तुम्हाला कसलाच आधार नसताना 90 ला दिलेलं आहे, मग आम्हाला तेही रद्द करावं लागल. त्याची श्वेतपत्रिका व्हाईट पेपर आम्हाला काढावं लागणार आहे. जसा तुम्ही याचा आमचा मागता तसं तुम्हाला आता दोरीत सरकारला वागावं लागणार आहे. कणखर आणि स्पष्ट निर्णय घ्यावा लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही जर स्पष्ट निर्णय घेतले महाराष्ट्रातला जातीवाद बंद होऊ देणे एका दिवसात. धन्यवाद. थँक्यू पाटील. थँक्यू.